नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज तेरा जुलै दोन हजार वीस सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे रविवारी त्रेसष्ट बाधित आढळले यातील सत्तावन्न अहवाल खासगी प्रयोगशाळेतील असून सरकारी प्रयोगशाळेतून सहा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा नऊशे सत्त्याण्णव झाला तत्पूर्वी शनिवारी करोनाबाधित दोन व्यक्तींचा मृत्यू झाला यातील एक नगर शहरातील तर दुसऱ्या मृताची नोंद श्रीरामपूर तालुक्यातील असल्याची माहिती आहे दरम्यान आतापर्यंत सहाशे चौतीस जणांनी करोनावर मात केली आहे शनिवारी मनसेचे नेते पानसे यांनी भेट घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी इंदुरीकर महाराजांच्या घरी जाऊन त्यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली बंद खोलीतील चर्चा काय झाली याबाबत भोसले यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही भोसले यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदा पाटील यांच्या सूचनेनुसार ही भेट घेतली राहुरी तालुक्यातील म्हैजगाव येथील एक तर तांदुळवाडी येथील दोन जण करोनाबाधित झाले राहुरी तालुक्यात करोनाबाधितांची संख्या दहा झाली आहे श्रीरामपूर येथे करोना उपाययोजनात प्रशासनाच्या भूमिकेवर शहरातील काही नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहे वार्ड नंबर दोन प्रतिबंध क्षेत्र जाहीर केल्यानंतर पोलीस त्रास देण्याच्या हेतूने काम करीत असल्याचा आरोप काहींनी केला प्रशासन सहकार्य करीत नसल्याची नाराजी येथील नगरसेवकांनी व्यक्त केली अकोले शहरात पहिला करोनाबाधित आढळला आहे आतापर्यंत शहर कोरोनापासून दूर होते तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या चाळीस झाली आहे नोबल फाउंडेशनच्या सहकार्याने जिल्हा रुग्णालयात वीस खाटांचा अतिदक्षता विभाग कार्यान्वित झाला आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या विभागाचे रविवारी उद्घाटन केले या होत्या ठळगडामुळे सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा दिजदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार